ओके, यांच्याकडे एकूण 11 लोककला प्रकार आहेत. त्यातली सगळ्यात पहिली लोककला आपण पाहणार आहोत, ज्याचं नाव पांगुळ बैल. पांगुळ बैल असा जिवंत बैल सजवला जातो आणि बैलावरती अशा प्रकारचे झूल वगैरे घालून बैल सजवला जातो. फार पूर्वी या बैलाच्या झुलाच्या खालच्या बाजूने हे लोक हत्यारांची तस्करी करत असत. वरच्या पाठीमागच्या बाजूला बैलाला नजर लागून येऊन अशा प्रकारे हिरवादेव असायचा. तर पुढच्या बाजूला डोक्यावरचा हिरवादेव घेऊन हे लोक औक्षण करायचे लोकांचं. पुढच्या बाजूला अशी अशा प्रकारे शिवलिंग आणि नंदेची ठेवण असायची, याच्यातून हे लोक शिवभक्त होते याची आपल्याला जाणीव होते. पाठीमागच्या बाजूला काचपेटीमध्ये साधारणपणे पांगुळ बैलाचे 150 वर्ष जुने दस्तावेज आपल्याला आहेत, आपल्याकडे आहेत. साधारण 3 ते 4 पिढ्यांचे पूर्वीचे हे दस्तावेज आपल्याकडे आजही आपण जमा करून ठेवले. इथे बघितलं या बाजूला, तर या बाजूला जो कलाकार पितळीच्या वस्तू घेऊन आपला बैल सजवण्याची ताकद ठेवत होता, त्याच कलाकारावरती हळूहळू नंतर पडलेल्या वस्तू उचलून घेऊन आपला बैल सजवण्याची वेळ आली. ही झाली कलेची रास आपल्याला याच्यातून बघायला मिळतो. याचमध्ये ढोलकी आणि नेवरा नावाचे 2 वस्तू याच्यामध्ये हत्यार म्हणून वापरलं जातं, वाद्य म्हणून वापरलं जातं. हे वाद्य अशा प्रकारच्या नेवरे असतात ज्या पोटामध्ये घालून बोटामध्ये हलवले जातात आणि त्याच्यानंतर त्याच्यात आवाज येतो, याच्यावरनं एक कुळी गायन करतात. याच्यामध्ये 3 प्रकारचे रंजक खेळ चालतात. एक राम सीतेचं लग्न करून दाखवलं जातं, 2 बैल पोटावरती घेणे उचलून पूर्ण अशा प्रकारचा एक खेळ असतो, आणि बैलाच्या तोंडामध्ये मालकाचे मान देणे आणि मालकाला गोल फिरवून आणणे अशा प्रकारचे रंजक मनोरंजक खेळ सुद्धा हे लोक बैलांच्या माध्यमातून करतो. त्याच्यानंतर पुढची लोककला आहे ती म्हणजे गोंधळ. गोंधळ हा आमच्याकडे आदिवासींमध्ये अंगणामध्ये होतो म्हणून तुळशी वृंदावन दाखवले जे मी. पाठीमागच्या बाजूला शेणाच्या भिंतीवरती गाडली टिपक्याची रांगोळी आणि मधोमध दिसते आपल्याला ही सूर्यफुलाची रांगोळी, जी फार पूर्वी या प्रकारची भित्तीकला म्हणून प्रसिद्ध होती. गोंधळामध्ये अशा प्रकारचा संबळ वाजवून दाखवला जातो. ही संबळाची काठी आहे, तुणतुणं असते याच्यामध्ये. ही देवाची देवदिवटी जी देवाच्या हातामध्ये वारं वगैरे आल्या आणि त्याच्या हातामध्ये दिली आहे. या 5 मानाच्या दिवट्याच्या उदो उदो करण्याचे लोक जे घेऊन फिरतात नाचतात ते या उदो उदो करण्याच्या या दिवट्या आहेत. या कलेमध्ये आम्ही बोटांची भाषा करतो. बोटांची भाषा म्हणजे इकडून तिकडे करपल्लवीच्या जरे आपण ज्या वस्तू सांगतो तशा प्रकारे. मग याच्यामध्ये समोरचा दुसरा कलाकार असतो त्याला बरोबर बोटांच्या खुणा माहिती असतात. इकडून आपण एखादा शब्द किंवा एखादं वाक्य सांगितलं की तिकडचा माणूस तो तिकडे ते शब्द किंवा ते वाक्य ओळखतो. अशा प्रकारे ही भाषा आपली चालली जाते.